हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर बिग बॉस मराठी सीझन 5 महाविजेता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, सूरज चव्हाण. आणि आत्ता सूरज माझ्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन तुझं. धन्यवाद. सूरज, कसं वाटतंय आता? आता मला इतका आनंद झाला, इतकं भारी वाटतंय ना, काय सांगाय नको. म्हणजे असं वाटतंय कधी गावाला जातोय, कधी मी दर्शन घेतोय माझ्या देवांचं. पुढचे प्रश्न विचारायच्या आधी, अख्खं सीझन 70 ते जे तू आम्हाला एंटरटेन केलं, तुझा तो डायलॉग आणि तुझा तो डान्स, तर जरा एकदा विनिंग मुमेंट तुझी ती एक डान्स करूयात का एकत्र दोघं जण झापूक झोपूक? चला आणि मग पुढचे प्रश्न विचारते. चला पहिल्यांदा मी ट्राय करते सूरज बरोबर, मला शिकव तू, मी बघितलंय तसं, बट स्टील. हां, तिथपर्यंतच जमलं मला, पुढे काही जमलं नाही. सगळ्या कंटेस्टंटला जमलं असेल ना? हा जमलं अख्ख्यांना. आम्ही दादा तर लई करत होतो, ते आम्ही बघितलं. सो सूरज, काल झाला ग्रँड फिनाले आणि प्रेक्षकांनी बघितलं आणि तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद सुद्धा सगळ्यांना दिसला. मला सांग, जेव्हा ट्रॉफी घेत होतास सगळ्यात पहिले एकतर कोणाची आठवण आली आणि पाठ ठोपटून घेतलीस का स्वतःची? का एवढं ट्रॉफी जिंकलीस तू, कोणाची आठवण आली सगळ्यात आधी ट्रॉफी घेताना? आईची, मरे माताची आणि पप्पांची ओम नमस्ते. त्यांनीच मला जिंकवलंय आणि बप्पांची, गणपती बप्पांची. कारण मी त्यांना मानलेलंच, माझी इच्छा पूर्ण करायची 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 आणि त्यांनी इच्छा पूर्ण केली. बरं वाटलं मग. 70 तू घरामध्ये होतास, तू खेळलास घरामध्ये, टास्कमध्ये तुझं अग्रेशन बघितलं, तुझी इमोशनल साईडसुद्धा, एक भावनिक बाजू प्रेक्षकांनी बघितली, है ना. मला सांग, 70 हा प्रवास सूरज आत्ता तुझ्यासाठी कसा आहे, काय वाटतंय तुला? म्हणजे गर्ल सुरू वाटत नव्हतं बिग बॉसचं, पण आता काय करणार, बाहेर यायचं म्हणल्यावर सोलायला लागतंय. आता नवीन सुरू जीवन करायचं इथं आलं. आता बिग बॉसचं घर ही मी माझ्या घरी बांधणार. बिग बॉसचं घर तसं बांधणार तू घरी? तसं नाही, पण त्याचं नाव देणार नाही, बिग बॉसचं नाव देणार. कारण आप्पा आई, म्हणजे बिग बॉसने मला इतकं समजून घेतलंय ना, काय सांगाय नको, इतकी काळजी घेतली. मला काहीच समजत नव्हतं तेव्हा, त्यांनी मला त्या रूममध्ये बोलावलं तेव्हा मी एकदाच असा माझ्या टाईलमध्ये बाहेर आलो. मग काय खरंच नाही, धिंगाणा करून टाकलं. पहिला दिवस कसा होता त्या घरातला, घाबरला होतास थोडासा? असं इतका घाबरलेलो मी, आता काय होईन गरीबाचं माझं, असं तसं बोलत होतो. पण नंतर म्हणलो जाऊ द्या, आता आलोय तर काहीतरी करायचं. मग चांगली प्याडी दादा घावलं मला. प्याडी दादा बोल, माझी दोस्ती झाली, एकमेका प्रेम झाला, असं सपोर्ट केला एकमेकाला. मग अख्ख्यान बोल मी बोलायला लागलो आणि घरातल्यान बोल बोलायला लागलो की मग आमच्या अख्खी फॅमिली तयार, म्हणजे जवळची नाती झाली. मग आम्ही बोलत चालत इथपर्यंत आलो. पण तुला इतक्या दिवसामध्ये तुला असं वाटलं होतं की आपण कारण तू बोलला होता की ही ट्रॉफी तर मीच उचलणार, तुला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की तू विनर आहेस? ठरलं होतं ते इथे ठरलेलं, म्हणजे आपला शब्द, म्हणजे शब्द कधी फेल गेला नाही आजपर्यंत. आणि मी ना इतकं प्रेम आहे माझ्या देवांवर माझं, आणि ती कधी माझा शब्द फेल जाऊन देत नाही. तो शब्द खरा होतोच आणि खरा झालाच आणि बिग बॉसची ट्रॉफी झापूक झुपच्या किंगच्या हातातच आहे आता सध्या आणि समोर. पाडी दादा, त्यांनी तुला एवढं समजवलं घरामध्ये, शिकवल्या बऱ्याच गोष्टी, अंकिता आहेत राईट? मला सांग, आज जर मी तुला म्हणाले की त्यांना थँक्यू म्हण किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी व्यक्त हो, तर ते पाडी दादा बरोबरचं नातं कसं आहे? कारण जेव्हा पाडी दादा घरातनं बाहेर निघाले तेव्हा तू रडला नाहीस आणि सोशल मीडियावर तो मुद्दा खूप गाजला होता सूरज, बरोबर? तर त्याच्यावर काय बोलशील? मी का लढलो नाही माहिती का? इमोशन आतून लय आपल्या, इमोशन लय मनात इमोशन येते. असलो का नाही काढल्या की आपल्याला तिथं टॉंग लायचंय, तिथं आपल्याला असं पावल दाखवायची. लढलं की मग ती खसून जात ना, खसून जायचं नव्हतं मला. त्यामुळे मी काहीच केलं नाही, डोळ्यातून पाणी बी आलं नाही, झिकायचं म्हणजे जिद्द तशी पावल ठेवली ना मी. आणि पॅडी जाताना लई जेव लावलं त्यांच्या घराबाहेर. आता तुम्ही दोघंही आहात तर आता तुम्ही भेटणार ना दोघं? भेटणार, कॉल करणार, हेलो कॉल करणार, बोलणार. कुठे पॅडी दादा, तुमची लय आठवण येते. काय बोलला पॅडी दादा तू जेव्हा ट्रॉफी जिंकलीस तेव्हा? पॅडी दादा लय खुश होते, लय आनंद झाला त्यांना की सूरज मी
ट्रॉफी उचलली आणि त्यांना माहितीच होतं की मी ट्रॉफी उचललं बिग बॉस. ट्रॉफी तर किंगने जिंकली आहे. आता मला सांग, गावी तर जंगी स्वागत असेल, अजून तू गावी गेला नाही आहेस. तुझ्या स्वागत म्हणजे आता तिथं जाईन तिथं फक्त गोलीगतचीच चालची आहे. झपूक झुपूक पॅटर्न म्हणजे सुरज चव्हाणचा. आता डीजेल आणि सी इन द मिक्सर गाणे सुरज चव्हाणचीच गाणे वाजतात आणि डीजे गावा गावात आता माझीच चर्चा आहे. त्यामुळं ती म्हणतात तुम्ही कधी येणार सुरज भाऊ या या. आता माझ्या भाषेला कितीतरी फोनवर फोन वेटिंग काय सांगू सारखं फोनवर फोन. मी फोन बघतोय आता. मी म्हणलं मला बघू दिलं माझ्या इंटरची आय डी काय काय मेसेज आलेत काय काय फॅनलॉकांनी इतकं भाले माझ्या पी एम केलं ना लय म्हणजे लय. आणि इंटरच्या अख्खी म्हणजे माझी टीम म्हणजे इंटरला बनवतात ना हिलो त्यांनी इतका सपोर्ट केला ना त्यांचे कालचापासून आभार मानतो कालचापासून. आता गावी गेल्यानंतर सगळ्यात पहिले कोणाला भेटणार आहे सुरज? पहिला आईला, आई मरे माता, नंतर फॅमिली, आधी खंडोबा नंतर गणपती बाप्पा नंतर आय मरे माता मग सोमेश्वर पा ओम नम शिवाय पप्पा मग सिंगणापूरला बी ओम नम शिवाय पप्पा त्यांच्या पिंडे घेऊन जाणार घेऊनच त्यांच्या चरणाची माता टिकून दर्शन घेणार आणि ट्रॉफी तिथे ठेवणार. काल जेव्हा फिनाले झाला तेव्हा तुला खूप बक्षिसं मिळाली, पैसे मिळाले, तुला ज्वेलरी घ्यायला चेक मिळाला, बरंच काय काय मिळालं. मला सांग, विनिंग अमाऊंट खरं तर मोठी किंमत आहे जी तू जिंकला आहेस, काय करणार आहेस त्या पैशांचं? ती घर बांधायचं आणि बँकेत टाकायचं कारण वायपरच एक बी लक्ष्मी ना आपल्याला देवाने दिलंय तर ती बँकेतच असणार. एक रुपया खायचं करायचं घर बांधणार. खोटं बोलत नाही ताई तुम्हाला. मी कामाला जायचो ना मी काहीच खात नव्हतो स्वतःच्या का म्हणजे स्वतःच्या जेवाला एक रुपया बी खर्च करत नव्हतो आणि माझा तसा स्वभाव आहे पहिल्यापासून. पण मग आता सूरज बदलेल नाही सवय कारण आता अख्ख्या महाराष्ट्र आधीच तुला ओळखत होते सगळी, आता आणखीन जास्त लोक ओळखतात, आता काम सुद्धा येईल. तर आता स्वतःसाठी करशील ना थोडा खर्च? बी निघलाय ना किंग पिक्चर पण मिळाला सरांनी दिलाय डायरेक्टर सर म्हणजे किती भारी आहे सर. त्यांच्या मला भेटलंय त्यांच्या मला ती देव माणसं आहेत. मला हितपलेनं आणलं कारण मी ना मला माहीत नव्हतं मला बिग बॉसने खरंच बोलावलंय आणि ह्या माणसांनी मला खरंच बोलावलं. मी क्रिकेट खेळत होतो हॉलीबॉल खेळत होतो मी फोन काय उचलत नव्हतं. मला असं कितीतरी फोन यायचं ना त्यामुळे मला वाटायचं फसावतात का काय. पण नंतर बादशाहने उचलला की तुला बिग बॉसमध्ये बोलावत्यात तू काय करतो. माझी इच्छा नकोच होती म्हणजे घर सोलून आणि माझं गाव सोलून मला यायचं नव्हतं. पण काहीतरी म्हणलं करायचंय आणि ते आमचा आबा आहेत ना वकील ती म्हणलं तुझ्या गावाचं नाव तू मोठं केलं पाहिजे तू गेला पाहिजे आणि मी आलो. खूप मस्त. तर घर बांध छान छान आणि बँकेत पैसे ठेव आणि स्वतःसाठी सुद्धा थोडेसे खर्च कर सूरज. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. लय बरं वाटलं. थँक्यू सो मच आणि तुला खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवास. शुभेच्छा आपण भेटत राहूया इंटरव्ह्यू साठी. इतकं काम करतो थँक्यू. लय काम करणं आता बघा टीव्ही वर फक्त हेवच दिसणार. तुला अनेकांनी वोट्स केलेले आहे, तुझा खूप सपोर्ट आहे तुला प्रेक्षकांचा. आज सगळ्या जरा त्या तुझ्या प्रेक्षकांना चाहत्यांना तुझ्याकडनं एक धन्यवाद होऊन जाऊ दे, तुझ्याकडनं थँक्यू होऊन जाऊ. वोटिंग माझ्या फॅन लोकांनी केल्याबद्दल त्यांचे कालचापासून आभार मानतो कारण तुम्ही इतकं पी एम दाखवलं म्हणून आज हेव किंग टॉपची ट्रॉफी बिग बॉसची जिंकलाय. तुमचं मनापासून आभार. जरा ट्रॉफी दाखव प्रेक्षकांना कशी दिसते किंगच्या हातात. बघा खूप मस्त सूरज आणि खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. हो बाई बघते दाखव. खूप मस्त ट्रॉफी आहे. अरे अरे खूप मस्त ट्रॉफी आहे. थँक्यू सो मच. वजन आहे आणि तसंच राहू देते. क्वालिटी अशी सीजन कोणाला सीझनला अशी ट्रॉफी भेटली. एक नंबर सीझन सगळ्यात टॉपचा सीझन हे होय आणि त्याच्यात आपण टॉपचा जिंकलेला. नवीन घर बांधशील त्या नवीन घरामध्ये सुंदर जागा बनव या ट्रॉफीसाठी. तिला लय भारे अशी रोज पूजा करणार कारण ती माझी लक्ष्मी. बरं लग्नाचं काय बघ आता लगेच नको कारण संसाराला लागलं की मग इकलं ध्यान नाही जात काम तर लगेच नाही पण करायचं. खूप स्थळं येतील तुझ्यासाठी लग्नाला. शिकलेली मुलगी असली ना
माझा भरड स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे. ती वाय शिकलेली पाहिजे, मला समजून गेलं नाही पाहिजे. साधी पाहिजे, साली घालणारी पाहिजे. कारण मला अशा मुले आवडत नाहीत. मला आमच्या बदल घेण्यालाच आवडते. गावाकर कशी साधी सिम्पल पण क्वालिटी नार नाही करायचं विशेष नाही. हा इंटरव्ह्यू बघणाऱ्या सगळ्या मुलींना ज्यांच्या ज्यांच्यामध्ये या क्वालिटी आहेत त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा त्या उत्सुक आहेत का सूरजची लग्न करायला. ऑल द बेस्ट. थँक्यू सूरज.